आज सकाळपासूनच मतमोजणी चालू असताना शिवसेना उमेदवार रमेश पोरणारे आघाडीवर होते तर राष्ट्रवादीचे उमेदवार अभय पाटील दुसऱ्या क्रमांकावर होते. परंतु मतमोजणी अखेर विजय शिवसेना उमेदवार रमेश पाटील बोरणारे यांचा झालाय. रमेश बोरणारे हे 59,153 मतांनी विजयी झालेत. त्यांच्या या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी कसा जल्लोष केलाय पाहूयात. वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघामधून मी उमेदवार या नात्याने जो माझा विजय या ठिकाणी झाला, शिवसेना भाजप रिपाई रासप शिवसंग्राम या सर्व पक्षातील पदाधिकारी आणि सर्व नेते मंडळीने मला इतका भरभरून आशीर्वाद दिला आणि त्यांच्या पाठोपाठ सर्व शेतकरी सर्व युवक आणि कोणत्याही जातीपातीचं राजकारण न करता मला अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि म्हणून हा वैजापूर गंगापूर तालुक्याचा एक ऐतिहासिक निर्णय विजय त्या ठिकाणी झाला असं मला या ठिकाणी उमेदवार या नात्याने आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून या ठिकाणी मी सर्वांनी ज्यांनाही मला प्रत्यक्ष प्रत्यक्षपणाने आशीर्वाद दिले, सहकार्य केलं, मतदान केलं, त्यांचं मी कधीच ऋण त्यांचं फेडू शकत नाही अशा पद्धतीने या ठिकाणी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी ज्ञानेश्वर मगर, महाराष्ट्र न्यूज, वैजापूर. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.